नमस्कार। आयच्या सडेतोड नायक कार्यावळीचो मुखेल विषय आसा माध्यम आहार योजना। जून म्हयनो सोंपलो, जुलय आयलो, तरी भितर मिड डे मील हो इशू कॉन्ट्रोवर्शियल इशू जावन पडला। आनी हे दर वर्सा कित्याक जाता? दर वर्सा 7 जूनाक शाळा सुरू जातात, पूण पावसाक लागून मात्शे ते फुडें गेल्यो, ताका लागून सरकाराक मात्शी इल्लो थोडो चड वेळ मेळिल्लो। तरी आसतना जवळजवळ आतां जून जालो, तरी मिड डे मोलाचो इशू सोंपूंक ना, वेल्यान कॉन्ट्रोवर्सी वाडत आसा। लोकांनी सुरू केलें कारण भुरग्यांक कितले ते उपाशी दवरतले, एन जी ओक जांकां जांकां हीं कामां मेळत आशिल्लीं तांणी भुरग्यांक जेवण दिवपाक सुरवात केली, पूण फाटले 1 म्हयनो तो पयसो तांकां मेळूंक ना। आनी असो कितलोसो जवळजवळ इन्फॉर्मेशना प्रमाण कांय कोटी रुपया एन जी ओक ह्या मिड डे मिला खातीर दिवपाचे उरल्यात। तो एक म्हत्वाचो विशय जावन पडला, आनी भुरग्यांचो संबंद आशिल्ल्यान तो चड म्हत्वाचो जावन पडला। ताका लागून आमचे कडेन 3 मानेस्त आसात, चर्चा करपाक हांगा येयल्ले आसात। हांव तुमची ओळख करून दिता। आमचे मदीं आसा प्रेमानंद बाब म्हामरे, जे बीजेपीचे स्पोक्सपर्सन आसात, कडेगांठ उलोवपी, स्वता माध्यमीक शाळा चलयतात, प्राथमीक शाळा चलयतात, एक बरी मॉडर्न शाळा चलोवपाचो मान तांकां वता। आमचे बरोबर आसा दुर्गादास बाब कामत, गोवा फॉरवर्डाचे स्पोक्सपर्सन, एक कडेगांठ उलोवपी म्हणून फामाद। आमचे मदीं आसा कांती कुठवळकार। कांती कुठवळकार ह्यो आदल्यो गोवा फेडरेशन ऑफ मिड डे मिल्स हाज्यो प्रेसिडेंट आशिल्ल्यो, त्योय बी ह्याच मिड डे मिला संदर्भात सतत आक्रंदन करीत आसात। हांव सगळ्यांत पयलीं दुर्गादास तुजे कडेन येतां। म्हाका थोडे भितर सुरवातेक प्रत्येकान मिड डे मिलाची सद्याची आवतिकाय जी पळय जाल्या ताजे भितर थोडे भितर सांगचें, मागीर आमी चर्चेक सुरवात करया। पळयात, मिड डे मिलाचो विशय तसो जर आसा जो पडलो आसा, हय, हो आमच्या पक्षाच्या नदरेक पयलीं आयलो नोव्हेंबरच्या म्हयन्यान। कारण नोव्हेंबरच्या म्हयन्यान आमकां अशें पळोवंक आयलें, आमकां संपर्कान आमच्या सेल्फ हेल्प ग्रुप्स आयल्यात की सरकार टायमार पयशे दिना, आनी जे दिता जे हे आसा रेट्स, इट इज पीनट्स, म्हणजे 6 रुपया आनी 8 रुपया पर प्लेट। त्या वेळार जेन्ना आमचो पक्ष हातून भितर सरलो, त्या मागीर विधानसभे भायर आसूं, विधानसभे भितर आमचे अध्यक्ष आसूं, पक्षान सदांच हो इशू लावन दवरलो। कारण एक हांव नोट करूंक सोदतां की हांगा खंयच्याच कोणूच गोवा फ्रॉडाचे सपोर्टर नात हे सेल्फ हेल्प ग्रुप्स, कारण ते वेगवेगळ्या मतदारसंघात आसा। पूण तरी कारण हो भुरग्यांच्या संबंधान आशिल्लो, लोकांच्या हिताचो आशिल्लो, आनी खास करून 2000 फॅमिली जी महिला स्वतःचे स्वलंबून उबे रावले पायार, ह्या वर्सा इशू कितें जालो आतां तुमकां सांगता। ज्या वेळार आमी 1 नोव्हेंबराक पत्र केलें, हांव सगळे डॉक्युमेंट्स घेवन आयला, फाटल्या शैक्षणीक वर्सा नोव्हेंबरान जेन्ना आमी पत्र केलें, डिमांड केलें आनी इन रायटींग घालें सरकाराक की हे वाडोवचें म्हणून, त्यानंतर खंय तरी हे जालें आनी तांच्यांनी पयशे वाडयले, पूण पयशे वाडयले आनी पूण पेमेंट केले नात। जानेवारीच्या म्हयन्यान जेन्ना विधानसभा सत्र जालें, आमचे अध्यक्ष बाब विजय सरदेसायान सरकारान नजरेक काडून दिले की तुमी तांकां टायम टू टायम पयशे दियात, ते केले ना। फेब्रुवारीच्या म्हयन्यान जेन्ना सेशन जाले, म्हणजे बजेट सेशन, त्या वेळार नजरेक काडून दिले, ओके, कंप्लीट करता, ओके। सो तेन्नाय दिले ना। इतलें आसतना सडनली एक टेंडर येता नॅशनल लेवलाचेर की गोंयांत मिड डे मील स्कीम सप्लाय करपाक एनजीओनी टेंडर केन्ना आयले? फाटल्या म्हयन्यान, ओके। सो हे वर्स शैक्षणीक वर्स सुरू जातकीर टेंडर काडला जे ऑल इंडिया लेवल आसा, ऑल इंडिया लेवल सडनली, ओके। कांतीबाय, म्हाका तुजो सुरवातीचो कमेंट जाय। पळय, आमकां कितें जालें, गेल्या वर्सा 2022-23 हाचे सांगता पयशे जे आसले पेंडींग आसले, आमी मार्च एप्रील पासून आमकां क्लियर जाताले, आमी एप्रील पासून रावली येतले म्हणून। कितले पयशे क्लियर? अराउंड सगळे ग्रुपांचे मेळून 13 कोटीच्या वयर आसात, 13 कोटी, 13 करोडाच्या वयर आसले, म्हणटकूच येतले आमी एडीआय कडेन गेली। एडीआयन सांगले कितें आमकां की तुमकां आतां एंडींग आसा न्हू, एप्रील मेरेन तुमकां मेळटली। एप्रील एंड जालो, मे म्हयन्यान आमी कितें केलें, चल सराक वचून सांगया, आणी आमी वचून विचारले सर अशें अशें आसा, आमचे पयशे घेना, आमचे कडेन फंड्स ना म्हणपाक लागले, आमी दिवंक शकना, फंड्स येतले तेन्ना तुमकां बील हें दिता। परत आतां 20 तारखेक आमी परत गेली डिपार्टमेंटान, आमी लेटर केलें, सगळें डिसिजन घेतलें, आतां कितें करया, पयशांचो तो प्रश्न आसा खुबूच, पय म्हयन्याचे 6 महिन्याचे, कोणाचे 1 वर्साचे, कोणाचे 8 महिन्याचे, अशे पयशे पयशे जुनाचे पासून पयशे आसले थंयसर पेंडींग। म्हणटकूच आतां आमचे कडेन जुनान आतां स्टार्ट करता जाल्यार आमचे कडेन पर्याय नासलो, म्हणटकूच हांवें गेले डायरेक्टराक आनी सांगलें, आमी एक लेटर केलें की समज आमकां प्लीज तुमी हेल्प करा, तो कसोय करून तुमी हें आमची बिलां क्लियर करपाक, नाजाल्यार आमकां जुलायच्यान आमचे कडेन पर्याय, दुसरो पर्याय ना, करपाक खंयच्यान हाडटले पयशे। तेन्नाच आमकां डायरेक्टरान कितें सांगलें, 30 आपल्याक टायम दिया, 30 जून पर्यंत तुमकां आपूण हें करता, क्लियर करता, 5 जुनाक तुमी स्टार्ट करा। आमी म्हटलें आमी करता, म्हटलें आमकां जुलायान आमचे कडेन जावचें ना, तूं आमी स्टार्ट करता म्हटलें, आमी येयलीं आनी आमी स्टार्ट केलें।
ओके स्टार्ट केले आणि 30 तारीख पासून आता 30 तारीख झाली. एक एक महिन्याचे बिल घातला, एक एक महिन्याचे सगळ्यांक बिलां पडले, अजून कोणाकूच क्लिअर जाऊ ना. थोड्यांक बावड्यांक अजून गॅस पासून हाडपाक पैसे ना फाल्यां. ओके या विषयाचे एक एक एनजीओ जी प्रत्यक्ष भुरग्यांक जेवण पावयता ताजे प्रतिनिधी म्हणून तू हांगा आसा, तुजे कडल्यान हॉर्सीस मावता आमकां इन्फॉर्मेशन मेळूं शकतलें. हांव तुका येवकार दिता आमचे कार्यावळीन. प्रेमान बाब, तुम्ही हे अंदाज आयकले, तुम्ही स्वता बीजेपीचो प्रतिनिधी म्हणजे परस हांव म्हणटा तुम्ही शैक्षणीक संस्थेचे एक प्रतिनिधी म्हणून तुमचे स्वतःचे, कारण आम्ही हांगा चर्चा करूंक जे वेळ बसल्यात सरकारा विरुद्ध टिका करूंक बसूनात, आमकां हातूंतल्यान विधायक जर मार्ग जर जालो सुटावो जर जावंक शकलो प्रश्न सामके बरें, आनी तुमचे माध्यमांतल्यान जर तो जालो जाल्यार आमकां सगळ्यांक आवडटले. तुम्ही तुमचे सुरवातीचे पयले पळय म्हणजे दुर्गदर्शन आता जे म्हणले पळय 5 आणि 6 रुपया सामके फटीचे. ओके हय, तांकां जे पयशे पळय मेळटा कुकींग कॉस्टूच तांकां मेळटा 8 रुपया प्रायमरी हाका पर स्टुडंट. ओके आनी अप्पर प्रायमरी आहा ताका 10 रुपया कुकींग कॉस्ट आहा. ओके फक्त कुकींग कॉस्ट. ओके त्या भायर तांकां सगळ्या प्रकारचे हे म्हणजे तांदूळ मेळटा, हे मेळटा, ट्रान्सपोर्टेशन मेळटा. ओके सो हे जे म्हणटा पळय पर मील 6 रुपया म्हणजे फटफट. ओके ओके दुसरे दोनूच मुद्दे हांगा आयले. पेमेंट फाटलो पळय आसा पळय सारके फाटले जे कितें 13 कोटी आनी कितें जे हे पळय आसा ते खरें म्हणजे तांकां 28 जुनाक मेळपाचे. हय सगळो पेमेंटांचो हे जाल्लो आसा, रेडी जाल्लो आसा. पूण थोडोसो कितें बँकेच्या हाजे कडेन थोडो कितें प्रॉब्लेम जालो की बँकसून जे ट्रान्सफर जावपाक जाय. पूण येत्या 2 वर्सां भितर तांचे जे फाटले 2 दिसां भितर तांचे सगळे जे फाटले पळय हे आसा पेमेंट हांगा क्लियर जातलो. ओके दुर्गादासाचे कितें आसा हाडा दुर्गा दुसऱ्या वास लागलो कित्याक पेमेंट मेळपाचो हा म्हणून पत्रक काडटा. म्हणजे कितें कळप कळप हे कितें की आयडिया कितें उलयलो आपूण उलयलो आनी हे पयशे रेकॉर्ड म्हणून पळया खंय दिला पेमेंट प्रोसेस. नोव्हेंबर 1 तारखेक पत्र आला पेमेंट दिवचो म्हणून मामरे बाबा इंग्लिश जर कळटा मात्शें वाचा तुमकां कॉपी दिता. आरे मामरे बाबा जाले 100 रुपया न्ही 8 रुपये करचो म्हणून कितलीशीच वर्सां जाली आमी 5-6 रुपये 11 पैसे आनी 7 रुपीज 45 रुपीज 45 पैसा हेका करताली. आता कितलीशीच वर्सां जाली होच रेट चलता कुकींग. आनी जो पळय आमकां तांदूळ 100 ग्राम मेळटा. राव राव एक मिनिट आयकून घे आयकून घे. तेन्ना मागीर आमी एवरी इयर सांगता जशी रेट ऑफ कॉमोडिटीज वाडटा तशी आमी लेटरां दितालीं आमकां हें परवडना आमकां वाडोवन दी म्हणून. नोव्हेंबर 6 रुपया कुकींग कुकींग चार्जीस मागीर तुमकां सबंद धान्य सरकार दिता. मागीर बाकीचो सगळो खर्च आमी तो 7-8 रुपया हितून काडटात न्ही तितूनच करता न्ही आमी. आमकां खंय कडधान्य दिता कडधान्य हें कितें दिता ट्रान्सपोर्टेशन आमकां दिना ट्रान्सपोर्टेशन आमकां दिना आजून मेरेन तेंच्यांनी सांगचें ट्रान्सपोर्टेशन आमकां दिला म्हणून आमकां दिना. सेकंड एकूच आय एनकावंटर प्रेमान बाबान सांगलें की आमकां पयशे दिता म्हणून कळ्ळा म्हणून आतां प्रेमान बाबान की सांगून रिकॉर्ड सांगले फुडले 2 महिन्यान येतले 2 दिसान पयशे येतले. प्लीज लेट मी नॉट 16 फेब्रुवारीक लेटर केला आमी 16 फेब्रुवारीक पेमेंट ऑफ ड्यूज पेंडींग प्लीज गिव्ह केन्ना अजून क्लियर करना पायला 13 कोटी रुपया 13 कोटी रुपया पेंडींग तेरा कोटी रुपया पेंडींग आसा ना. पूण एक सांगात म्हाका बरें म्हजो क्वेश्चन असो आसा इट इज अ प्रोसेस पळय पळय हे जे पळय आसा सेल्फ हेल्प ग्रुपांक सगळ्यांक पयली खबर आसा की सरकारचे पयशे पळय ते मेळटलेच मेळटले पण तातूंत प्रोसेसाक लागून वेळ जावंक शकता.
खूबदा केन्ना केन्ना सेंट्रलाचे पैसे रिलीज जायना, गोवा स्टेटीचे रिलीज जायना, अडचणी ह्यो आसतात. मिड डे मिलाच्या हांव तशें म्हणना, सरकारची जी सगळी बिलां पळय आसात ती हांव तुमकां आमच्या एज्युकेशन इन्स्टिट्युशनाचो हे दिता, तो काडपाचे न्ही हांगा. पण कोवीड जाल्ल्या पासून आमकां जी ग्रँट पळय मेळटा, कितें ताजे कॅलेंडर सगळे हे जाल्ले आसा, फिचकटला. म्हणजे आमकां अजून 22-23 सेकंड इंस्टॉलमेंट ऑफ ग्रँट जो नॉर्मली आमकां मार्चान मेळटालो तो अजून मेळूंक ना. सो ही जी परिस्थिती पळय आसा ती सगळ्या डिपार्टमेंट एक पर्टिनंट क्वेश्चन आसा. मिड डे मिल्स न्ही एज्युकेशन डिपार्टमेंटान भुरग्यांक रेनकोट दितात. तुमचो फुडारी मनोहर पर्रीकर विरोधी पक्ष नेते आसतना सदांच विधानसभेंत सांगतालो पावस जातकीर रेनकोट दितले काय म्हणून. ती परिस्थिती बीजेपी गव्हर्नमेंट येवनय सुदारूंक ना. हांव म्हणटा कितें, दर 7 तारखेक जुनाच्या जर शाळा सुरू जातात जाल्यार रेनकोट, तांकां पुस्तकां, तांकां वयो, तांकां मिड डेचे पयशे. आतां गव्हर्नमेंट जेन्ना पयशे नासता तेन्ना उदार पयशे घेता, गव्हर्नमेंट बँके कडेन ओवरड्राफ्ट घेता आनी गव्हर्नमेंटाक बँको सरळ दितात. हांव म्हणटा ओवरड्राफ्ट कित्याक घेनात, अशे तरेचे लोन कित्याक घेनात जे मिड डेचे पयशे. सामके प्रामाणीकपणान सांगात हे खरें न्ही, कितें तरी घुसपागोळ जाता काय ना. सी हो प्रोसेस कसो आहा पळय, फाटले पयशे मेळ्ळे ताज्या नंतर मागीर परते दिले, म्हणजे प्रोसेस ऑफ पेईंग इज ऑन. हय कळ्ळें न्ही. आतां तांकां पळय, आतां हें क्लियर जालें. हय फुडलें एखादें मेळपाक आनी तांकां 2-3 वर्सां राव, 2-3 म्हयने रावचे पडटले. इट इज अ प्रोसेस. कितें आसा पळय प्रोसेस, आनी एक कितें आसा, बिलां पयलीं म्हणजे आनी बिलां दिवपाक जाय. ताज्या नंतर ती PTA हें करता, सर्टिफाय करता. ताज्या नंतर ती ADI कडेन वता, तो सर्टिफाय करता, आनी मागीर ती डिपार्टमेंटान वता. म्हणजे हो मागीर आनीकूय वेळ पळय जो आसा त्या त्या हातून, कारण हे जे सरकारी जी हे पळय आसा, यंत्रणा आसा, ती अशाच प्रकारे चलता. त्यामुळे म्हाका उलोवपाक दिया. आतां म्हाका 20 वर्सां जाली हांव हितून मिड डे मील करता, जाल्यार अशे हो प्रसंग पळय आतां पळय ह्या 2-3 वर्सांक आमकां घडटा पळय, ह्या बिलांक त्रास जाता, तसो पयलीं केन्नाच जायनासलो. 2-3 महिन्यांनी आमकां पयशे मेळटाले, हे आमकां संवय जाले, हे आमच्या ग्रुपांक बायलांक आमकां संवय जाल्ली. आमकां 3 महिन्यांनी आमकां पयशे मेळटाले, आतां कित्याक हे मेळनात? कोविड जाऊन आम्ही शैक्षणिक क्षेत्र म्हणून जप करून आम्ही हातून वचूंक शकना. ओके, म्हाका कांतीबाई हे आम्ही फुडल्या 2 वर्सांक फुडल्या 2 दिसांक प्रेमान भावान ही परिस्थिती जाणा असून सुद्धा ताणें घेतला न्ही ते. बरें, कांतीबाई 2 गजाली हातून ताणें बऱ्यो सांगल्यो. तुमकां सगळें खबर आसा सरकारचो पयसो टायमार मेळना, तरी आसून तुमी घेतला. 1 नंबर 2 तो म्हणटा कोवीड हें येदें व्हडलें संकट, कोणेंच चिंतूंक नाशिल्लें अशे तरेचें संकट येतलें. सो 2 दीस रावात तुमचे सगळे पयशे परत मेळटले, एक हो इशू जालो. दुसरो म्हाका सांगात, जो तांदूळ मेळटा जे गंव मेळटा तो सबस्टँडर्ड अशे तरेचो आरोप तुमी सतत केला. हय, तुमी वचून पळया गोडावनांत, वचा चेक करात थंयसरूय. म्हण गोडावनांत कितें चल्लां पळय तें तुमकांय कळटलें. आमी उलयत जाल्यार तोंडांतल्यान हांगासर हें वयतलें. कितें लास्ट टायम आमकां कोटा लेटर दिलें, म्हाका हांव तें कोटा लेटर घेतलें आनी डायरेक्ट गाडी घेवन गोडावनांत गेलें. जाल्यार थंयसर म्हाका तो दाखयता हो कोटा जो भरड आसा तो कोटा म्हाका व्हर म्हूण सांगता. हांवें म्हटलें गरज ना, हांव तो कोटा उखलचें ना, कित्याक आमकां बरो कोटा दिला सराक. मॅडमीक हांवें फोन मारलो, मॅडमीन सांगलें तो कोटा ना, तूं हो दाखय, सॅम्पल दाखयलें. तेन्ना म्हाका दुसरो कोटा दिलो, थंयसरूय चल्ला बरो कोटा उखल्लो आनी हाडलो हांवें. हे चल्लेले आसा, पळोवन घेवपाक जाय, कोटा पळोवन घेवपाक जाय. दॅट इज ट्रू, कारण निमाणेच गुदावांनी सगळीच जाणां म्हाज्या भाशेन ना. पूण हाका कितें ऑप्शन आसा? हाका ऑप्शन आसा सरकार पळय जो दिता ताय परस तुमी स्वता बाजारांत विकतो घेवन घेतल्यार बेस्ट जालें, आमकां बरो मेळटलें. स्वता तुका अनुभव आसतलो न्ही की कोटा तुमकां बरो कोटा येता? हो कोटा पळय आसा सेंट्रल गव्हर्नमेंटा कडल्यान येता स्पेसिफिकली, म्हणजे इट इज अंडर सबसिडायजरी. ओके, कडेन आसा. तसोच बाकीच्या लोकांक फ्री हे मेळटा, म्हणजे बरोबर 5 किलो. आतां कोवीड जाल्ले पासून आतां पर्यंत प्रत्येक जे बिलो पॉवर्टी लायन आनी हे जे आसा गोंयांत सादारण 5,45,000 लोकांक 5 किलो, त्या प्रमाणे हे जे पळय आसा हे PM पोशण हे स्किमीचे नांव. ओके, सो त्या स्किमीक म्हणून हो स्पेशल कोटा पळय आसा तो दिल्लो आसता. ओके, सो कांतीबाई आनी एक पर्टिनंट क्वेश्चन ह्या संदर्भांत आयलो तो असो की
तुमकां सरकारान सांगलें की तुमी जें पळय कितें जेवण दितात तें हायजेनीक आसपाक जाय, तें तयार करपाचें हायजेनीक आसपाक जाय, स्वच्छता पाळपाक जाय, ताजे खातीर मॉडर्न इक्विपमेंट तुमी घेवपाक जाय. आनी आमकां इन्फॉर्मेशन मेळटा तें पर्यंत प्रत्येक जो पळय एनजीओ आहा जो जेवण सप्लाय करता मिड डे लाची, ताणें 3 ते 4 लाख रुपया खर्च केले, इनवेस्ट केले, आनी किचन संबंद किचन वेअर जे कितें आहा तें तुमी विकतें घेतले. आमच्या किचनां सगळे नॉर्म्स फॉलो करूनच आमकां किचनां दिल्या न्ही. आमचे कडेन लायसन्स आसा एफडीएचें. ओके. आनी किचनां येवन पळय आमी कितले इनवेस्टमेंट केला तो. आतां इडली इंट्रोड्यूस केली हेंच्यांनी, फाटल्या दिसांनी पाव बंद केले, चपाती केल्यो म्हणटकच सगळ्या लोकांनी चपातीची मशिनां घेतल्या आनी अचानक तुमी टेंडर काडटा, आमी ती मशिनां कितें तकलेर मारपाची. सो हे म्हाका सांग, आतां ते मशिनाचे पयशे रिकवर करपाक दुर्गा बाब तुजें म्हाका मत जाय की दीस वॉज अ गूड स्टेप बाय द गवर्मेंट, की एक मोठी करंदाय जाताली की अशे तरेचे जेवण जे आहा ते सबस्टँडर्ड येता, भुरगीं ती खायनात, भुरग्यांक इंट्रस्ट ना. आनी गोंयान आमी मान्य करपाक जाय, हांव नारायण देसाय जो गोंयचो एक शिक्षण तज्ञ ताचे कडेन उलयलो, ताणें कांय तेंप कर्नाटकान काम केलां, तो कर्नाटका प्रेमन बाब आयकात हा, तो कर्नाटकान तो सांगतालो म्हाका कितलोय गरीब किंवां श्रीमंत भुरगो जावं तो मिड डे मिलाच्या थाळी घेवन मिड डे मिलाच्या रायनीक उबो रावता, जें जेवण दितात तो खाता. आमचे कडेन ती शिस्त ना, आमी आवय बापायन भुरग्यांक कांय प्रमाणांत पेड्ड्यारी केल्यात, जें जेवण ना तें खावप ना आमी तुमकां घरा कडेन दितलीं अशें म्हणून, अशें म्हणून गोंयान जो सर्वे केला तातूंत म्हणटात पालक वेफर्स दिता म्हूण भुरग्यांक. सो ताका लागून शाळेंतलें मिड डे मील ताचेर पेरंटाचें लक्ष आसपाक जाय आनी ताचेर टिचराचें आसपाक जाय, शिक्षण वेवस्थापनाचें आसपाक जाय. सो म्हाका सांगात हें जें पळय इतलो इनवेस्टमेंट लोकांनी केला ताचे बद्दल म्हाका तुजो कमेंट जाय. हांव म्हाका 1-2 मिनटां दी. पयलीं म्हणल्यार मामरे बाबान सांगलें की पयशांक रावंक जाय 2-3 महिने कारण कोविडा नंतर प्रॉब्लम जाला म्हणून. सरकार प्रचंड प्रमाणान इव्हेंट्स करता, कोट्यांनी रुपया मोडटा. फाटल्या 2 वर्सान 32.5 करोड्स म्हणल्या एडवर्टायजांनीचेर इव्हेंट्साचेर ऑन रिकॉर्ड असेंब्ली रिप्लाय आहा. फाटल्या 2 वर्सान थंय तुमकां पयशे दिवपाक आसा, हें जालें एक गजाल. पूण भुरग्यांच्या अन्ना खातीर तुमचे कडेन पयशे ना. सेकेंड, 12 मेक मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनाची एक पोर्शनाची मिटींग जाल्ली दिल्ली. कारण ह्या हाज्या फाटल्यान रिसर्च करपाक कारण म्हणल्यार तुमच्याच पेपराचेर एज्युकेशन डायरेक्टरचो स्टेटमेंट आयिल्लो की केंद्र सरकारा कडेन पयशे आयले ना म्हणून, तांचे पयशे दिवपाक आमी पावले ना म्हणून. आतां हो आमी थंय आरटीआय घाले केंद्र सरकाराक आनी आमकां रिपोर्ट आयलो वयल्यान 12 मेक एक मिटींग जाल्या थंय. थंय ते कितें म्हणटा मिटींगेन बोर्ड पीएबी बोर्ड की स्टेट गव्हर्मेंट हॅज फेल्ड to transfer the central assistant along with corresponding state share within the stipulated time to the agencies. Magir, state has reported utilization of only 75% for the 22-23. Magir, state government did not provide supplementary nutrition under even though their proposal was approved by PAB in 22-23. State government has to carry out a testing of samples. Tehi kele na. State government was advised to organize training programs for self-help groups. Tehi kele na. स्टेट गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंट हॅज डीपली कन्सर्न ओवर एप्सिमली लो पर्संट ऑफ डेटा रिपोर्टेड. हे सगळे दिवंक जाय कॉम्प्लायन्स करून. हे आतां हे आमी गोवा फोडून तयार केलं डॉक्युमेंट न्ही. दीस इज बाय वयलें इंजीन सांगता, सकयलें इंजीन सारकें ना. हांगा आमी राजकारण करनात. मागता सरकारा कडेन ह्या प्रोग्रामांतल्यान गरज म्हणून मामरे बाब तसो एक बरो एज्युकेशनिस्ट, ताका अपॉयंट करा मिड डे मील एड करपाक. लेट हिम गो अराउंड गोवा. हो अहवाल जो तयार केला इट्स कांय प्रमाणान संबंद देशाचो तयार केला आसतलो. आनी हांव तेंय जाणा की अनेक राज्य सरकार जे आहात तांकां मिड डे मिलाचें जेवण वेवस्थीतपणान दिवपाक अपयश आयला तसो. कारण दीस इज अ व्हेरी टिडियस प्रोसेस. भुरग्यांक खूब लोकांच्यो आवडी निवडी वेगळ्यो आसात, गोंयांत तर सामक्यो वेगळ्यो आसात. ताका लागून एका पेडणेच्या शाळेन जेवण कसलें दिवप, पणजेच्या शाळेन कसलें दिवप, काणकोण कसलें दिवप आनी वास्को कसलें दिवप, हातूंत भितर सामकें वेरिएशन येवंक शकता. पूण हें एक टास्क आनी तें सरकारान एक म्हत्वाचें काम म्हणूनच जापसालदार कितें स्विकारपाक जाय. तुमचें कितें मत अशें? हय, हें जापदार कडेन शिकोवंक जाय बरोबर आसा. हय, पण एक भायल्या हातूंनी स्टेटींनी जो हें पळय आसा तो लक्षांत घेवपाक जाय आमी. थंय कितें आसता हें मिड डे मील कळ्ळें न्ही. आमचें कितें आसा, आमचे सकाळची शाळा दोनांक खंय 1:30 बंद जाता, खंय 2:00. कर्नाटकान जर तुमी गेले जाल्यार सकाळीं 9:30 ते शाळा सुरू जाता. बरोबर. आनी सांजचे 4:30 जाता. सांगता आनी हे जे मिड डे मील पळय आसा ते जेवण म्हणून ते जेवतात. सारकें. थंय शीत आसता, दाळ आसता, भाजी आसता. बरोबर. अशा प्रकारे म्हणजे अशें एक्चुअल ते पद्दत ती जेवण ते. हांगा कितें जाता, हांगा ते
निर म्हणजे आमचा जो इंटरवल साधारण 11-11:30 जो इंटरवल पळ असता त्या वेळा हे थंय येता बरं तातून आमच्या लोकांची असं कोण पुलाव खायना कोण आणीक किती कोण पाव आणीक किती खायना अशा प्रकारची भुरगी फिदाल किती म्हणजे ते सांगूनच म्हणजे तशी पळयल्यावर हांवें पळयलं की भुरगीं सकाळी ब्रेकफास्टूय घेवन येनात हाका उबी रावतात थंय घुवळ येवन पडटात सकाळी त्यामुळे आमच्या एकंदर शिक्षकाच्या जो एक हे असता की भुरग्यांक पालकाची जेन्ना मिटींग जाता तेन्ना आम्ही सांगतात तांकां की तुम्ही बरे भशेन तांकां हे जेवण दियात म्हणजे सकाळचे तांकां बरो ब्रेकफास्ट दियात वेगवेगळ्या प्रकारचो दियात म्हणजे तांकां त्या प्रमाणे हे जावपाक जाय एकदा सदांच एकूच खाले की वाज येता तुम्ही पयली गजल एक ल्हानशें हांव उप माहिती जोडटा ती अशी की हांगा शिक्षण संचालक जिंगळे बाबा आयिल्ले तेन्ना नव्या एज्युकेशन पॉलिसी संदर्भात तांकां जेन्ना प्रश्न विचारिल्लो तेन्ना हांवें तांकां स्पेसिफिकली विचारलें की ह्या नव्या एज्युकेशन पॉलिसीन पूर्ण वेळ शाळेची तरतूद केल्या ताणें सांगिल्लें ह्या संदर्भांत सरकारान अजून विचार करूंक ना सो सरकाराक केन्ना तरी पूर्ण वेळ शाळा ह्या किंवा फुडल्या शैक्षणीक वर्सासून सुरू करचीच पडटली पूर्ण वेळ उपाय पळय हो जो विशय पळय आसा तो गेली अनेक वर्सां चालू आसा पालकांक आणि शिक्षकांक लागून थोड्या फार प्रमाणात धोरणाक आडखळ येवपाक जायना थोड्या हातून मागीर ते रेमेडियल टिचींग म्हणून हे म्हणून अशे कांय शाळा सांच्या वेळारूय भुरग्यांक करता इशू असो की ताणें म्हणटा तशें शुड बी पॉलिसी ताणें म्हणटा तशें की जवळ जवळ पहिली गजाल की इक्विपमेंट किचन इक्विपमेंट घेवपाक सरकारान लायिल्लें ताणें ती तरतूद पूर्ण केली हो म्हणटा तशें की मिड डे मिलाचे जे वेगवेगळे प्रोसेस आसात ते राज्य सरकारान कंप्लीट करपाक आशिल्ले वचून तपासणी करप शाळांनी वचून वेगवेगळे पळोवप भुरग्यां कडेन उलोवप पालक शिक्षक संघा कडेन चर्चा करप ही प्रोसेसय राज्य सरकार ना एक हजार म्हाका उलोवपाक जाय हा तशें हे आतां आमचे ट्रेनींग आसता वर्सान वर्स आमचे ट्रेनींग आसता चेकींग आसता सगळें आसता म्हणजे तांच्यांनी रिपोर्ट हो डेली धाडून आसतलो स्टेटमेंट आयिल्लो की केंद्र सरकारचे शेअर आयले ना ते कॉम्प्लायन्स झाले शिवाय तुका दिवचेच ना न्ही पैसे ते मागीर तांचे स्वतःच्या सरकारांचे एव्हरी इयर आमचे ट्रेनिंग असता वयतो ना आमचे हॉटेल मॅनेजमेंट तो दिता आमकां ट्रेनिंग डॉक्युमेंट हाडला हो डॉक्युमेंट तुम्ही सदां म्हणतात डबल इंजीन सरकार तुमचेच सरकार असा तुमचेच सरकार टिका करता हाजो अर्थ असो की तुमच्या कडल्यान तांचे जे काही नॉर्म्स पळय असा ते पाळचे पडटा ते नॉर्म जर पाळूंक ना जाल्यार तांच्या रिपोर्टान ते येतात फॉर एक्झाम्पल आता जरी जे म्हणले की खंय टेंडर पळय घाला पळय दॅट इज ऑल्सो ए रेकमेंडेशन ऑफ द पी ए पी की सिव्हील सोसायटी ऑर्गनायझेशन अँड एन जी ओ शूड ऑल्सो बी गिवन दीस कॉन्ट्रॅक्ट म्हणून आम्ही हांगा एक आमच्या सरकारान हांगा एक पॉलिसी अशी केल्ली की एस एच जी पळय आसा महिलां खातीर एक तांकां वेवसाय मेळचो जे आमचे सेल्फ हेल्प ग्रूप आसा पळय तांकां एक वेवसाय मेळून तांचे हे जावचे ह्या खातीर सरकारान हो निर्णय घेतलेलो की सेल्फ हेल्प ग्रुपांक हे दिवचे चलयता न्ही आणि आता चलयता आता हे जे पळय इश्यू आसा न्ही लेट पेमेंट आणि किती किती पळय ते ह्या हातून येतात न्ही ते लेट पेमेंट तांकां जाता अशें न्ही हांव तुमकां सांगले ग्रँट रिलीज करपाक लेट पेमेंट जाता कॉन्ट्रॅक्टर हे जावपाक कितें आसा हांव म्हणटा जर सेंट्रल गव्हर्मेंट जर म्हणटा की आतां एनजीओस फूड सप्लाय करपी जर नॅशनल लेवलाचेर येतले गोंयाक अडखळ जावंक शकता कारण गोंयाक गोंयचो स्टँडर्ड ऑफ लिव्हींग स्टँडर्ड ऑफ फूड करपाक जाय ताणी बी कितें आसा स्टेट गव्हर्मेंटान मागपाय न्ही ह्या टेंडरान दे कॅन ऑल्सो कम्पीट दे कॅन फॉर्म अ फेडरेशन ऑफ देर एस एस जी लास्ट डेट केन्ना टेंडर भरपाची लास्ट डेट केन्ना दुसरे कडे जर ते जाता हांगाय ते जावंक शकता न्ही इज पॉसिबल वॉट इज इम्पॉर्टंट इज दॅट भुरग्यांक बऱ्या प्रकारचे
आणि पौष्टिक असे अन्न मिळपास सामके भुरग्या बाबान सांगले की येऊंग जाय म्हणजे वाढव आमच्या इथलंच मत असं की रिपोर्टात म्हणलं रिपोर्टात म्हणलं की सेल्फ हेल्प ग्रुप वाढवचे बिडवचे म्हणून आम्ही पण डायरेक्टरांक मेळले फाटल्या विकान आम्ही डायरेक्टरांक एकूच सांगले तुम्ही सरकार लाखांनी रुपया मोठा ॲडव्हर्टायझमेंट एक मराठी पेपराचेर एक दोन प्रॉमिनंट दोन तीन मराठी पेपरांचेर आनी एक दोन प्रॉमिनंट इंग्लीश पेपराचेर एक बरो जाय हाफ पेज ॲड घालात फ्रॉम डिपार्टमेंट एज्युकेशन की आमी इनवायट करतात गोंयभरच्या वेगवेगळ्या वाठारांतल्या एन जी ओ आनी सेल्फ हेल्प ग्रुपांक की आमकां येवन संपर्क सादचो किंवा एडीआयक संपर्क सादचो हू आर रेडी टू यू नो सप्लाय मिड डे मील. आतां हातूंत कितें जातलें दर्या अशें घाले की 1,500-2,000 लोक एप्लाय करीत तातूंत तुका 500-600 मेळटले वी वर्क फुलफिलींग ऑल नॉर्म्स पूण तांकां मेळटा न्ही वाय गेट अ कंपनी. सो न्ही हांव तुका तशें म्हणटा आमचो कार्यावळीचो वेळी सोबत आयलो म्हाका कांतीबाय तुका विचारपाय भुरग्यांक कितें आवडटा तर तुमी आतां ऑलरेडी एस्टाब्लिश्ड अश्यो एन जी ओ गोंयांत आसात ज्यो फूड सप्लाय करतात भुरग्यांक कितें आवडटा जो अभ्यास जाला हो आमी आतां नोट केला की प्रत्येक तालुका वायज तांकां ते तालुकांनी ते जेवण आवडटा. आतां म्हाजी एरिया आसा हांगासर सगळे मायग्रंट्स मुरगांव म्हणटकूच आमचो चड पुलाव चार फावट पासून दिल्यार ती भुरगीं पुलाव खातात पुलाव वयता आनी आतां पयलीं पाव भाजी आसली न्हू ती भुरग्यांक आवडटाली पाव काडटात ती चपाती ती खावपाक मातशी फाटी सरता आनी ते प्रायमरी सेक्शन ज्यांच्या पोटाक भूक लागल्या न्ही तांकां गरज आहा ती खाता म्हणजे तिने सांगला आता मायग्रंट बरोबर तांकां हरशेच बरे हे मेळना तांकां दीस इज आमचोय बी तोच अनुभव आहा की आमचे पळया ते मातशे हे चुजी हे नाका ते नाका असे करतात पण जे मायग्रंट सगळ्या शाळांनी आता मायग्रंट भुरगे असतात ते व्यवस्थित प्रत्येक तालुका भुरग्यांक तशें आनी एक इशू सदांच येता ह्या सगळ्या चर्चेंतल्यान तो महत्वाचो आयलो तो असो की गोंयांत वेगवेगळे तालुके वेगवेगळ्यो गरजो पूण प्रत्येक तालुक्यान शिक्षण खात्याचो एक नोडल ऑफिसर जो मिड डे मिला संदर्भातलो तज्ञ आसतलो तो वॉच दवरतात अशें जेवण सप्लाय करतात अशें कित्याक नासता कितें जालां न्ही खुद्द शिक्षण खात्यान हय तुमचे कडल्यान फ्रेंड शॉर्टेज ऑफ स्टाफ सांगता शिक्षण खात्यान कितलेशेच स्टाफ म्हणजे मागीर ते एडीआयच्या थंय 5 एडीआय जाय थंय एकूच एडीआय कॉन्ट्रॅक्टराचेर घेवचो न्ही हांव म्हणटा शिक्षण अधिकारी हातूंत आहार तज्ञ जाय ह्या दिसांनी आमची म्हणजे फाटल्या म्हयन्यान आमची म्हणजे जे मॅनेजमेंट असोसिएशन आसा स्कूल हांव सेक्रेटरी आहा आमची दोनदा सेक्रेटरी कडेन मिटींग जाली ओके फस्ट आमची डिमांड आशिल्ली की स्टाफ पळया सगळे कडेन नॉट ओन्ली एज्युकेशन डिपार्टमेंट SCERT आनी सगळे कडेन स्टाफ शॉर्टेज आहा ही बेगीन भरपाक जाय म्हणून आनी होपफुली आमचो जो नवो सेक्रेटरी आहा पळय हय तो शिक्षणाच्या क्षेत्रांतलो आसलेल्या ताणें हय आनी त्यामुळे पयले म्हणजे जे क्लरिकल आनी कितें आहा ते म्हाका दिसता ह्या जुलय म्हयन्या पर्यंत सगळे भरता पूण ह्यो ज्यो पळय त्याबरोबर थंय प्रमोशन जावंक ना हें जावंक ना आनी त्यामुळे आहारा संदर्भात बरे स्टाफ म्हणटकच तांचे कडेन ही शॉर्टेज आसलेल्यान थंय आनी खंय लक्ष ओके बरें आमचे कार्यावळी आयला हांव दुर्गादास बाब निमाणो तुजो कमेंट सोदतां एक हे जाले राजकारण हांगा ना भुरग्यांच्या अन्ना कडेन राजकारण करूंक जायना हे आमी मान्य आसा म्हणून आमी सातत्यान फॉलोअप करीत आसा फाल्यां सरकारान जाल्यार काय क्रेडिट सरकाराकूच वतले नोडल ऑफिसर अपॉइंट करचो स्टेट लेवल हू वील गो ऑन हू वील फॉर्म हिज ओन टीम आनी हाजेर लक्ष दवरतले सेकंड टायम बाउंड सेल्फ हेल्प ग्रुपांक पेमेंट्स दिवचे थर्ड हो टेंडर कॅन्सल करचो कांतीबाय तुका निमाणें सांग म्हाका तुका नेमकें कितें जाय आमकां हे नेमकें की टायमार आमकां पेमेंट पडपाचो ओके आणि वेल इन गुड आमकां ॲडवान्स तर दिले न्ही ते क्वालिटीचे जे इश्यू येतात ते ॲडवान्स पेमेंट तुमकां मेळपाक जाय दिस इज ऑल्सो अ वॅलिड वॅलिड डिमांड प्रेमान बाब म्हाका तुमचो निमाण कमेंट ताचेर आमी कार्यावळी सोपूया आमी सरकारान पयलींच क्लियर केल्ले आसा की हे जरी टेंडर जरी काढलेले आसा तर सेल्फ हेल्प ग्रुपा कडेन जे हे आसा पळय ते काय ते काढचे ना म्हणून ओके तांचो आतां कितें जो हे आसा पळय तो दीस मे बी एन एक्सपेरिमेंटल हे बरोबर तांकां एखाद्या थोडेशे हे दिवन तांची क्वॉलिटी कशी आसा शेवटी इम्पॉर्टंट कितें आसा लोकल लोकांकच दिवचे हय गुड क्वॉलिटी बरी आसूंक जाय न्ही बरोबर त्यामुळे क्वॉलिटी बरी आसून भुरग्याचे बरे पोशण जावचे हे गरजेचे
त्यामुळे हो एक्सपेरिमेंट एक ताणें केला आसतलो. ताजो अर्थ असो न्हय की सेल्फ हेल्प ग्रुपांक घे पळय दिल्ले आसा ते डिनाय. थँक्यू व्हेरी मच. या 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 कार्यावळ बंद जातली म्हणला. हांगा लेटर दिला काल तांकां. इट शुड बी नोटेड दॅट देर शुड बी व्हेरिएशन इन नंबर्स ऑफ स्टुडंट्स अलॉटेड टू सेल्फ हेल्प ग्रुप्स टू अकॉमोडेट न्यू एनजीओस अक्रॉस द स्टेट. आणि हे तांकां साइन मार म्हणून सांगला. ओके, नॉट एग्री. सो सो प्रमाण बाब, प्रमाण बाब या विषयाचेर, या विषयाचेर पळय काय दिले दुर्गादास बाब, तुझ्या सजेशनाचेर आम्ही आयची कार्यावळ सोडू. सरकार एनी हाव या 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 तुमच्या तुमचे स्टेटमेंटाचेर हांव आयची कार्यावळ सोपयतां. आनी तातूंत भितर एकच मागता की सगळ्या लोकांक एक कळकळ आसा मिड डे मील चड बरो जावचो. मिड डे मिला संदर्भात बंद पडचे, भायल्यांक दिवचे अशें कोण मागना, इन्क्लुडींग प्रेमानंद बाब बीजेपीचे स्पोक्समॅन म्हणटात की थळावे लोकांक मेळपाक जाय. कारण थळावे लोकांक स्थानीक गरजो खबर आसतात. ह्यो गरजो खबर आशिल्ल्यानूच ते बरें जेवण, पौश्टीक जेवण आनी स्वच्छ जेवण भुरग्यांक पावोवंक शकतले. सरकारान हाजेर बारीक विचार करपाची गरज आसा. अशे तरेचो स्टेटमेंट, अशे तरेचो डिसिजन हो स्थानीक लोकांक मारक ठरूं शकता, करंदाय वाडूंक शकता, अशी शिटकावणी आमकां ह्या कार्यावळीचे वतीन सरकाराक दिन दिसता. तुमी सगळे आमच्या कार्यावळीन आयल्या, दुर्गादास बाब, कांतीबायन, प्रेमान बाब, तुमी खूब मौलीक अशी मतां मांडली. विरोधी न्ही, एक कार्यावळ आनी एक बऱ्या तरेन ही जी येवजण ती चालीक लागची अशें सगळ्यांचे आमचे उमाळे आहात. तुम्ही पळयत रावात गोमंतक टीव्ही.